आम्ही निधी देतोय, तुम्ही कचाकच बटन दाबा, नाहीतर हात आखडता घ्यावा लागेल. इंदापूरच्या कार्यक्रमात अजित पवारांचं वादग्रस्त वक्तव्य. भविष्यात मुलींची संख्या कमी असेल तर द्रौपदी सारखं करावं लागेल. अजित पवारांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य, तर विरोधकांचा अजित पवारांवर निशाणा. पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरेंची मुंबईत एकत्र सभा होणार, अमित ठाकरे यांची अनौपचारिक गप्पांदरम्यान माहिती. मुंबईतल्या दोन जागांसाठी काँग्रेसकडनं उमेदवारांची चाचपणी सुरू. उत्तर मध्य मुंबईतनं वर्षा गायकवाड, नसीम खान, भाई जगतापांचं नाव चर्चेत, तर उत्तर मुंबईतनं तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाची चर्चा. नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळणार, दीपक केसरकरांचं वक्तव्य. महायुतीचे प्रमुख नेते उद्या पत्रकार परिषद देखील घेणार असल्याची माहिती. अमरावतीत राणा दाम्पत्याने घेतली अभिजित अडसूळ यांची भेट. अडसूळ आणि राणा कुटुंबियांमधला अनेक वर्षांचा वाद शमला का, याची जोरदार चर्चा. माढा लोकसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट, उत्तम जानकर यांनी घेतली शरद पवारांची भेट. 19 एप्रिल रोजी भूमिका जाहीर करणार. गीता गवळी मुंबईच्या महापौर होईपर्यंत साथ सोडणार नाही. 14 एप्रिलच्या भाषणातील राहुल नार्वेकरांचा व्हिडिओ व्हायरल. गीता गवळी या अरुण गवळी यांच्या कन्या. सांगली साताऱ्यामध्ये अवकाळी पाऊस, सांगलीत काही भागामध्ये गारपीट, तर अवकाळीने विदर्भ मराठवाड्यातल्या पिकांना फटका. रामनवमीनिमित्ताने अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीवर सूर्याभिषेक. राम मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतरची पहिलीच रामनवमी असल्यानं भाविकांमध्ये मोठा उत्साह. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.